नमस्कार, संवाद लाईव्ह टीव्हीमध्ये आपलं स्वागत. राज्यभरातील महत्त्वाच्या बातम्या पाहूयात संवाद सुपरफास्ट. अहमदनगरमधील पोलीस मुख्यालयाच्या क्वार्टरमध्ये विजेचा शॉक बसून आज एका मुलीचा मृत्यू झालाय. सुनील कुर्हे यांची मुलगी पूजा कुर्हे वय 23 हिचा घराच्या बाहेरील भिंतीला असलेल्या आर्थिंगच्या वायरला करंट बसून आज दुपारी 12 सुमारास मृत्यू झालाय. मृत पूजाचे वडील हे या पोलीस मुख्यालयात कार्यरत आहेत. त्यांनी वीज महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना या करंट बसणाऱ्या वायरबद्दल वारंवार सांगून देखील त्यांनी कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही. आज पूजाचा अशा प्रकारे मृत्यू झाल्यानं परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे. 2 दिवसांपूर्वी एका 19 वर्षीय युवकाची गोळी झाडून शिर्डी येथील हॉटेलमध्ये हत्या करण्यात आली होती. दरम्यान या प्रकरणातील सत्य आता बाहेर आलंय. टिकटॉक व्हिडिओ तयार करताना गावठी कट्ट्यातून गोळी सुटून हा मृत्यू झाल्याचं आता पोलीस तपासात समोर आलंय. शिर्डीतील पवन हॉटेलमध्ये प्रतीक वाडेकर, नितीन वाडेकर, सनी पवार आणि इतर दोघे होते. हे सर्व यावेळी गावठी कट्ट्याचा वापर करून टिकटॉक व्हिडिओ बनवत होते. त्याचवेळी अचानक पिस्तुलातून गोळी सुटली आणि 19 वर्षीय प्रतीक वाडेकर याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान या प्रकरणी 3 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडे गावठी कट्टा कसा आला याबाबत तपास सुरू आहे. हरवलेला मोबाईल परत करण्यासाठी एकानं महिलेकडे शरीर संबंध ठेवण्याची मागणी केल्याची धक्कादायक घटना साताऱ्यातून समोर येते. सातारा शहर परिसरात आपल्या पतीचा मोबाईल आणि पैशांचं पाकिट हरवल्यावर पत्नीनं पतीच्या मोबाईलवर फोन केला. त्यावेळी एका अज्ञातानं मोबाईल आणि पाकिट हवं असेल तर शरीर संबंध ठेव अशी धक्कादायक मागणी केली. दरम्यान या प्रकरणी संबंधित महिलेनं शहर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. अल्पवयीन मुलीला फूस लावून पळून नेणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. पुण्यातील बिव्वेवाडी इथं 15 वर्षीय अल्पवयीन मुलगी मैत्रिणीच्या बहिणीच्या साखरपुड्याला जात आहे असं सांगून घरातून निघून गेली. ती परतलीच नाही, त्यामुळे कुणीतरी तिला फूस लावून पळून नेल्याचा संशय आल्यानं कुटुंबियांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला. बिव्वेवाडी पोलिसांनीही जलद तपास करत गणेश चिनू खडावत या 20 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. पोलिसांनी सिकंदराबाद इथून या तरुणाला अटक केली आहे. राजश्री शाहू मेमोरियल ट्रस्टतर्फे दिला जाणारा मानाचा असा शाहू पुरस्कार यंदा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना जाहीर झालाय. याबाबतची माहिती राजश्री शाहू मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष विश्वस्त यांनी दिली आहे. 1 लाख रुपये रोख, सन्मान चिन्ह, मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. 26 जूनला शाहू जयंती दिनी या पुरस्काराचं वितरण होणार आहे. याआधी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना सामाजिक कार्याबद्दल भारत सरकारनं 1990 साली पद्मश्री आणि 1992 साली पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित केलंय. पत्नीला शिवीगाळ करून लाथाबुक्क्याने आणि लोखंडी रॉडनं मारहाण केल्याप्रकरणी बंड गार्डन पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक आणि त्याच्या आईवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. विकास भीमराव देशमुख असं सहायक पोलीस निरीक्षकाचं नाव आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षकाच्या मेहुण्यानं गुन्हा दाखल केलाय. हा गुन्हा हिंगोलीमध्ये दाखल करण्यात आला होता, तो आता MIDC भोसरी पोलिसांकडे वर्ग करण्यात आलाय. दरम्यान याबद्दलचा पुढील तपास सुरू आहे. प्रेमामध्ये माणूस कोणत्या थराला पोहोचू शकतो याचं उदाहरण औरंगाबादमध्ये पाहायला मिळालं. औरंगाबादमध्ये प्रेम प्रकरणात पतीची अडचण होत होती. त्या पतीला अडकवण्यासाठी पत्नीने स्वतःचा मृत्यू असल्याचं भासवल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपी सोनाली शिंदे आणि अंबादास वैष्णव या दोघांचे प्रेमसंबंध होते. मात्र यामध्ये सोनालीचा पती सदाशिव शिंदे याची अडचण व्हायची, त्यामुळे सदाशिवला अडकवण्यासाठी सोनालीनं एका वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेचा गळा दाबून हत्या करून तिच्या मृतदेहावर आपले चप्पल आणि पैंजण ठेवले. त्यातून सोनालीचा खून झाल्याचं भासवलं. मात्र या प्रकरणी औरंगाबाद पोलिसांनीही शिताफीने चौकशी करत आपल्याच मृत्यूचा बनाव करणाऱ्या सोनाली आणि अंबादास यांना पकडलंय. नीरा डाव्या कालव्यातून जाणारं पाणी उजव्या कालव्यात वळवण्याचा अध्यादेश आता राज्य सरकारनं दिलाय. या निर्णयामुळे शरद पवार आणि बारामतीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बारामतीला दिलं जाणारं 60% पाणी सोलापूर, माढा, माळशिरस या भागात देण्याची मागणी होती. सोबतच याबद्दलचा करार देखील संपला होता. अखेर आता राज्य सरकारनं आपली भूमिका घेत अध्यादेश काढलाय. दरम्यान यानंतर आता शरद पवार काय भूमिका घेतील हेच पाहणं महत्वाचं आहे. नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा संवाद लाईव्ह टीव्ही. संवाद लाईव्ह टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल.